ही आपण गोळाची भाजी आज मोकळी मोकळी अशी करणार आहोत, त्यासाठी आपण हे गोळाची भाजी घेलो। राम राम मंडळी, झकास मराठी आरटीया यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण आज गोळाची भाजी ही आणलेली आहे। आज मोकळी गोळाची भाजी ही कशी बनवायची ही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि दाखवणार आहोत। तशा स्टेपने तुम्ही अवश्य ही भाजी बनवा आणि घरी खा। मोठ्या गोळांची भाजी आहे, आता आपण निसाय चालू आहे। आपण ही भाजी अशी निसून घ्यायला लागलो आहोत। आज मोकळी मोकळी अशी बनवायची भाजी आपल्याला, त्यासाठी पूर्ण शेंडे शेंडे आपण कोवळे कोवळे असे घ्यायला लागलो। की आपण भाजी निसून घेतली आहे, थोडी आपण धुवून घेऊ स्वच्छ अशी। हे आपण भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। मुगाची डाळ आपण भिजू घातलेली आहे थोड्या वेळ, एक 15 ते 20 मिनटं झालं। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, मोहऱ्या घेतल्यात थोड्या, त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं थोडं कूट घेतलं आहे आणि चटणी घेतलेली आहे आणि थोडं तेल, जिरे आणि मोहरी एकत्र केली आहे आपण। आता आपण हे भाजी बनवण्यासाठी तेल आपल्या कढईमध्ये टाकलेलं आहे। हे आपण मोहरी फोडणीला आज टाकलेली आहे। आता आपण ही गोळाची भाजी आपण आज तयार करणार आहोत। आपण गोळाची भाजी आज मोकळी तयार करणार आहोत। आपण भाजी टाकलेली आहे, आता आपण ही मुगाची डाळ भिजू घातलेली, ती पण याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे। आता पूर्ण आपण ही भाजी चांगल्या रीतीने अशी हलवून घ्यायची आहे। म्हणजे आपली भाजी तिला पाणी टाकायला गरज लागत नाही, म्हणून थोडं पाणी सुटल्यासारखं होतं। आणि रानातली भाजी आहे, खाण्यासाठी एकदम मस्त चांगली अशी आहे गोळांची भाजी। पूर्ण आपण अशी हलवून घेतलेली आहे। पण चटणी ही एक बारक्या चमच्याने, एक चमच्यावर चटणी टाकलेली आहे आणि हे चवीपुरतं मीठ हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे पूर्ण हलवून घेऊन, पूर्ण हलवून घ्यायचं म्हणजे भाजीत आपल्या तिखट मीठ आणि चटणी ही एकदम व्यवस्थित मिक्स होईल, त्याची आपण काळजी पण घ्यायची आहे। आणि आता आपण हे थोडं शेंगदाण्याचं कूट पण याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते पण व्यवस्थित पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीमध्ये कालवल्या जाईल। पाहू शकता ही भाजी आता आपली जवळपास अर्धी झाली आहे। आता आपण थोडं हिला झाकून ठेवू म्हणजे आपली भाजी व्यवस्थित वाफेवरच शिजन, पाणी तर तिला टाकायची गरज नाही, आयतं पाणी असं सुटलेलं आहे। आता आपण हिला 2-3 मिनटं असं झाकून ठेवू। मंद आचेवर आपण मस्त अशी शिजली आहे आपली भाजी, पाणीसुद्धा टाकायची गरज नाही बरं का, पाणी मनानं सुटलं आहे तिला, कारण ह्या गोळाच्या भाजीला पाण्याची आवश्यकता नसतेच होईन तेवढी, मनानं पाणी तिला अंग सुटतं। शिजली का कशी ती आपण पाहायला लागलो।
थोडीशी कच्ची आहे अजून, थोडा वेळ अजून आपण शिजू देऊ. ही आपली घोळाची भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. भाजी पण शिजली आहे आपली, आता आपण उतरून घेऊ. अशा तऱ्हेने ही घोळाची भाजी तुम्ही अवश्य घरी बनवा आणि खात जावा. ही आपली घोळाची भाजी तयार झालेली आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही झकास मराठी आर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घंटेला दाबा विसरू नका आणि कमेंट पण पाठवत चला. धन्यवाद.